नमस्कार, मी स्वाती पवार, आईची शिदोरी या मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। याला गवती चहा असं म्हणतात। हा गवती चहा आहे। हा मला माहिती नव्हतं ह्याला गवती चहा असं म्हणतात म्हणून, किंवा गवती चहा असतो जो की आपण चहामध्ये वापरतो, हे मला खरंच माहिती नव्हतं। आणि माझ्यासारखे असे असतील काही की त्यांना माहिती नसेल हा गवती चहा आहे म्हणून। गवती चहाचे रोपटे आहेत हे आणि याला गवती चहा म्हणतात। हे आपण चहामध्ये वापरू शकतो। गवती चहाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे आणि त्याचे फायदेही भरपूर आहेत। आता हे यातले आपण हे असे दोन पान काढून घेऊ। आज आपण गवती चहा कसा तयार करायचा ते पाहूया। हे इथे मी गवती चहाचे दोन पान घेतलेले आहेत, एक विलायची ठेचून घेतलेली आहे, अद्रक, चहापत्ती, साखर, एक कप पाणी, एक कप दूध। मी इथे दोन कप चहा बनवते। आता आपण गवती चहा कसा करायचा ते पाहूया। मी इथे दोन कप चहा बनवते, एक कप पाणी। मी हे गवती चहाचे पानं धुवून घेतलेले आहे। हे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे, हे टाकायचे पाण्यामध्ये। चहापत्ती मी इथे तीन चमचे टाकते। तुम्हाला जसं कडक आवडत असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता। आपल्या ह्याच्यानुसार टाकायची चहापत्ती। ती विलायची आहे, हिला मी बारीक केले। अद्रक याच्यामध्ये किसून घ्यायची, जास्त नाही, थोडीशीच घालायची। साखर आपल्या आवडीनुसार घालायची याच्यामध्ये। कोणी कमी घेतं कोणी जास्त घेतं, त्यामुळे आपल्याला जशी हवी तशी घालायची साखर। आणि हे मीडियम गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं। गवती चहाचे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत। आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहेत ते बाहेर काढायला मदत करतं गवती चहा। गवती चहाला लेमन ग्रास असंही म्हणतात। गवती चहा किडनी स्टोन असेल तर तो स्टोन बाहेर काढायला मदत करतो, किडनीच्या समस्या दूर करतो, पचनक्रिया मंद असेल तर पचनक्रिया सुधारते, पोटात दुखणे, बुद्धकोष्ठता या विकारावर गवती चहा गुणकारी आहे। गवती चहामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे। आता हे उकळलेलं आहे, आपण याच्यामध्ये हे एक कप दूध, सर्दी खोकला किंवा घशातील खवखव गवती चहामुळे थांबते आणि गवती चहाने रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढते। गवती चहाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे। ज्यांना किडनी स्टोन असेल त्यांनी पाण्यामध्ये गवती चहाची पानं घालून उकळवून घ्यायचं पाणी, आणि ते नंतर पिल्याने स्टोन निघायला मदत होते। गवती चहापासून तेल पण बनवतात। सांधेदुखी किंवा गुडघेदुखी असं त्यावर ते तेलाचा लेप लावला तर आराम मिळतो। हे थोडं एक दोन मिनिट उकळून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट येते। एकदा आपण हे सगळीकडून हलवून घेऊ। तयार आहे चहा, आता गॅस बंद करू। तयार आहे आपला गरमागरम चहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा।